नमस्कार, माझे नाव तेजस सुदाम जाधव, राहणार पालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। माझ्याकडे सध्या 10 एकर द्राक्ष शेती आहे। त्यापैकी आता आपण जो प्लॉटमध्ये बसलो आहे ती आता सध्या 2 एकर शेती आहे। हा प्लॉट फॉम्सनचा आहे। यामध्ये मी करोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडची फिक्सल Grade 1, Grade 2 and Grade 3 ही यूज केलेली आहे। त्या ते यूज केल्यानंतरचा जो रिझल्ट मला भेटला आहे, कॅनोपी एकसारखी भेटते, घड जो आहे एकसारखा असतो, फुलोरा जो आहे तो एकसारखा पास होतो, सीटिंग जी आहे ती मण्यांची साईज जी आहे एक समान असते, घडांमध्ये लवचिकता असते, त्यानंतर लस्टर जो आहे तो एकसारखा असतो, शुगर जी आहे ती 18+ असते, जी की आपल्याला ग्रेप एक्सपोर्ट करण्यासाठी एक हार्वेस्टिंग इंडेक्स आहे ती भेटते आपल्याला, साईज जी आहे आणि लस्टर जो आहे तो एक दुधी कलर भेटतो आपल्याला, जो की आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आवश्यक असतो, आणि हार्वेस्टिंग जी आहे ती जवळपास आपली 70-80% हार्वेस्टिंग होऊन जाते। आणि जो प्लॉटमध्ये जो हिरवापणा आहे हार्वेस्टिंग झाल्यानंतरही तो एकसारखा असतो। आणि वॉटरबेरीज, ममीफिकेशन आणि जो हा प्रकार होतोय तो आत्ता ह्या वर्षी मला आढळलेला नाही माझ्या प्लॉटमध्ये। त्याचा पेज जो आहे तो 4 आहे, त्यामुळे जी झाडांमध्ये जो ग्रेडचा अपटेक आहे तो एक इझिली होऊन जातो। आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे।